आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सिनेमातल्या नवऱ्यांसारखे खऱ्या आयुष्यात नवरे वागले असते तर आयुष्य किती सोपं झालं असतं ना. खरंय तुझं. पण एक सांगू का, असं म्हणतात कि सिनेमात जे काही दाखवतात ना ते खऱ्या आयुष्यावर आधारित असत. मग आपल्या आयुष्यात आणि सिनेमात काय फरक राहिला असता? बराच वेळ झालाय मी आलेच जाऊन बघते आमच्या यांनी काय गोंधळ घातलाय ते. काय ही संजू एकना, कशाला उगाच निशांत भाऊजींची फिरकी घेत बसली कोणास ठाऊ. सगळ्यांनाच आपल्या नवऱ्यांची फिरकी घ्यायला मजा येते, मग तिलाही घेऊ दे ना मजा. मनीषा तू काय एवढी शांत आहेस, बोल ना. रोजच म्हण त्याला कोण रडो असं झालंय माझ. काय झालं ताई? ऍटलीस्ट तुमचे नवरे घरात तरी आहेत, आमच्या यांचं बघा ना कुठे जाऊन तोंड काळं करतायत देव जाण. मला ना सारखा मनात विचार येत, ती केस मागे घेतली नाही खूप मोठी चूक झाली माझी. तेव्हाच त्यांना अद्दल घडवायची चांगली संधी होती, ती घालवली. मनीषा संधी येतच राहतील, पण तुला एक सांगू का, हे बघ कायद्याने शिक्षा करून सुधारणा होण्यापेक्षा त्यांच्या मनाने त्यांच्यात काही बदल होणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपल्याला तेच करायचंय. आणि त्यांना पटलं नाही तरी आपण त्यांना वटणीवर आणूच काय. हो बरोबर आहे तुमच. आता चिंता फक्त एकच आहे. कसली? निशांत भाऊजींनी बॅग व्यवस्थित भरली असेल का याची. कपडे दागिने मेकअपचा सामान पण भरला. अजून काय काय लागत असेल बायकांना? अक्का इकडे ना, जरा मला बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालं? काही झालं नाही, मला फक्त विचारायचं होतं की जर तू बाहेर गावी जाणार असशील तर तू तुझ्या बॅगेत काय काय घेशील. माझ्या बॅगवर कपडे लत्ते, आंघोळीचं सामान, आणि मला औषध लागतात म्हणून गोळ्या बिया, आणि जाण्या येण्याचा खर्च. म्हणजे पैसे पैसे झालं की झालं सगळं. बरं आणखी? आणखी म्हणजे आता देवपूजा करायला लागते ना, म्हणून माझी जप माळ आणि हरिपाठ. ते काही लागणार नाही म्हणजे झालं सगळं. खरं कळलं असं विचारतो. मला काय त्या कायमच्याच हिमालयात पाठवायचं ठरवलं का तू? अगं नाही नाही, तुझ्याबद्दल काहीच नाही, ते असंच विचारत होतो मी. जाय तू, जाय तुझ्या औषधी गोळ्या घे आणि खोलीत जाऊन आराम कर. जाय. टूथपेस्ट ब्रश काय सांगितलं नंतर, अगोदर पैसे आणि गोळ्या घेऊ. येड्या आणि काय बडबडतोय तू? अग काही नाही, तुला म्हटलं ना जा तू, तू जा आराम कर. हा जा. काय बोलायचं आता ह्या लोकांना. हा आत्ता झालं सगळं. मला चॅलेंज देतात काय बघाच आता. बापरे बॅग भरून सुद्धा झाली, मी तर खूप हलक्यात घेत होते तुम्हाला. मग तुम्हाला तर वाटलं मी काहीच करू शकत नाही. मी बॅग बघू शकते? बघा नीट बघून घ्या आणि तुम्ही हरल्यात हे मान्य करा.
औषध सुद्धा ठेवली आहे. माझी बॅग भरताना तुम्ही पण देता ना औषध गोळ्या? तसं मी पण लक्षात ठेवलंय. एकूण एक गोष्ट नीट लक्ष देऊन आणि विचार करून केली मी. हा हो, हे पाकिट आणि यात पैसे. गाडी भाडं प्रवास खर्चाला लागतील ना म्हणून. आता घरातली गाडी असली म्हटल्यावर तुम्हाला काही बसनी प्रवास करायची काही गरज नाही, तरी पण तुमच्या माहितीसाठी. इतका विचार केलाय? हो मग बघून घ्या, अजून पण सगळं नीट तपासून घ्या, चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना. राहिलं तर नाहीच आहे, तरी पण म्हणजे आज आतापासून तुमचे सगळे नियम बंद. संपले ना सगळे नियम? राहिले. आता काय राहिलं आणखी? रस्त्यात मला भूक लागली तर? हा ते पाकिटात पैसे दिलेत ना, हॉटेलात जायचं आणि खाऊन घ्यायचं मस्त. म्हणजे गृहीत धरलं? म्हणजे मी अशा अनहायजेनिक ठिकाणी उतरून खाईन असं वाटतंय तुम्हाला? आणि सगळीकडे नुसती पुरुषांची गर्दी असते, कोण कसं आहे काय माहित नसतं, त्यामुळे बऱ्याचदा आम्ही बायकांना बसमध्येच बसून राहतो. या खूप छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या गोष्टी आहेत निशान. त्याचा विचार केलाय तुम्ही कधी? मग त्यात काय एवढं, बसून राहायचं बसमध्येच. ते खिडकीत ते पाकिट विकायला येतात ना, वेफरचे पाकिट, बिस्किटाचे पाकिट, तसं काहीतरी घेऊन खाऊन घ्यायचं आपलं. पुन्हा गृहीत धरलं. त्याने पोट थोडी भरत. बरं ते सगळं जाऊ द्या. मी आता इतक्या दिवसांनी माहेरी चालली, त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जाईन, नाहीतर घरात काहीतरी त्यांना खायला बनवेन आणि ते घेऊन जाईन. निदान बाहेरून तरी काहीतरी आणेन. ते कुठे? स्त्री म्हणजे गृहित धरण्याची गोष्ट नाहीये. तुम्हा पुरुषांना नाही फरक पडत तुम्ही समाजात कसेही वागलात तरी, पण आम्हा स्त्रियांना मर्यादा असतात, नियम असतात, समाजाने आणि तुम्ही घातलेले. साधी एक बॅग भरायला सांगितली तर तेवढं जमलं नाही तुम्हाला, पण आम्ही घर सांभाळताना मुलगी, बायको, सून, आई अशी अनेक नाती सांभाळत असतो, आमच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. निशांत अहो, आमची किती तारेवरची कसरत होते याचा विचार केलात कधी? सतत डोक्यात काहीतरी सुरू असतं. आणि पुन्हा तुम्ही म्हणता की आम्ही बालिश वागतो. जाऊ दे, मी काही चुकीचं बोलले असेल तर आय एम सॉरी. पण निशांत, माझ्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. या घरातच आम्हाला कोणी समजून घेणार नसेल तर बाहेरच्यांचं काय? असो, नियम तसेच राहणार, त्यात काहीच बदल होणार नाही. गुड नाईट. आज चांगली झोप झाली गाड्या. अरे काय घर आहे का काय, किती पसारा या. या बायकांनी काम करायचं बंद केल्यापासून आहे ना सगळ्या घराचा भटार खानाच झालेला आहे. ए ईश्वरी, टॉवेल घेऊन ये. यांना हाक मारून काय उपयोग नाही, आपल्यालाच आपलं करावं लागेल.
अयो बाबा 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 आपा आपा मी स्वप्न तर बघत नाही ना आपा 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 मला चापट मारा मला खरं वाटत नाही हे सगळं तुम्ही आपा आपा तुम्ही काम करताना मला बघताना बरं वाटत नाही तुम्ही काम करू नका आपा मग तू येऊन कर वाटलंच मला म्हणले कशी नाही ये कर आवडे सगळे सर हा उचल डोळे कशाला बंद केले दलिंदर आप्पा तुम्हाला म्हणलं ना मला बघवत नाही तुम्हाला असं काम करताना म्हणून डोळे बंद केलेत आप्पा नको ती नाटक करू नको डोळे उघडण्याचे डोळेच फोडून टाकीन तुझे आवडते आप्पा झालं सगळं आता निघतोय कपाटात कोण ठेवेल जा कपाटात ठेव दुर्बुद्धी सुटली काय नाही चला आपण ओके झालं सगळं आणि ह्या दोन निघतो मी घडी घाल चादरीची आपा निघतो मला ऑफिस मध्ये लय काम आहे आंघोळीला पाणी कड आपा पाणी काढलं येतो मी टॉवेल दे जरा आणि त्याच्यात टूथब्रश आणि हे आहे का बघ बर आपा हा लाव त्याला आपा आधी कसलं भारी होत सगळं जागच्या जागी टापटीप होत ते सगळं जागच्या जागी आणि सगळ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलेली दाखव आपा रोज नवीन एक एक आयडिया करतात आज काय नवीन वाढून ठेवलं देव जाणे मला नलं टेन्शन आलं आपा बर तू का आला होता इथं हा मी हे ते ऑफिस मधले काम बाकी आहेत ना ते सगळ्यांच्या सहाय्या करून फाईल पुढे पाठवायची म्हणून आलो होतो ते बघू नंतर मी आलोच दोन मिनिट हा जा बर उभं चालू बाबा आत आंघोळ आल्यावर म्हणलं नाही पाहिजे की असं पूस म्हणून काय झालं त्याच आपण सगळं झालंय फक्त तुम्ही सांगा कधी कराय अरे मग घ्या ना करून त्या मेहंदळीला सांगून घ्या ना फाईल बनवून आप्पा ही कोण बाई आली मला कसं माहित असेल चल बघू चला मॅडम हे आप्पा साहेब आहेत नमस्कार आप्पा साहेब आणि हे श्रीकांत भाऊजी नमस्कार आप्पा साहेब या गौरी मॅडम आहेत न्यूज चॅनल रिपोर्टर संध्याकाळी आपल्याकडे इंटरव्ह्यू घ्यायला येणार पण मला वेळ नाही मुलाखत द्यायला आप्पा
मुलाखत तुमची नाही मनीषाताईंची आहे. सध्या त्या ट्रेंडिंग आहेत. अहो म्हणजे त्या खूप फेमस झाल्यात. सगळीकडे त्यांची चर्चा सुरू आहे. मग घ्या ना, मला कशाला विचारता. चालू द्या. अप्पा साहेब तुम्ही असे उभे का? इफ यू डोंट माइंड प्लीज या ना, बसा ना. मला तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे. आज संध्याकाळी आम्ही येतोय तेव्हा आपण तुमचा पण एक इंटरव्ह्यू घेऊ. चालेल, आता लई काम आहे आम्हाला. पण तुम्ही असे उभे का? प्लीज या ना, बसा ना. नाही, परक्या बाई माणसाची शेजारी बसायची सवय नाही मला. नाही नाही, तुमचं चालू द्या, आम्हाला भरपूर काम आहे. अप्पा चला. आई, अप्पांना विचारायला हवं होतं की प्रशांत भाऊजी कुठे आहेत. इंटरव्ह्यू साठी ते सुद्धा पाहिजेत ना. हो, विचारूया आपण त्यांना. एक्स्क्यूज मी मनीष मॅम, तुमचे मिस्टर प्रशांत येवलेकर ते कुठे आहेत? आय मीन ते दिसले नाहीत कुठे म्हणून विचारलं. काय रे ही पोर सकाळ सकाळ कशा पण येऊन बसली. आके, तुझ्या लाडक्या सुनांचा इंटरव्ह्यू घ्यायला बाई आलेली आहे, कळलं का? बायकांनी लय डोक्याला ताप दिलाय, रोज काहीतरी उच्चापात्या. अरे जाऊ दे ना, त्यांचं त्या करत्यात कळू दे की. तुझं बरं आहे आके, करून सवरून नामा निराळी होती तू. अरे मी काय हटकून करते की काय? हा, त्या बायका कशा आहेत माहित आहेत ना तुला. तुमच्याशी येगळं वागत्यात आणि माझ्याशी येगळं वागत्यात. आता मी तरी काय करू, मला पण काही बोलता येत नाही ना. आता तुला दिसत नाही का आमच्याशी कशी वागते ते? अरे समज दिसते रे मला, पण मी तरी काय करू, आपलेच दात नाही आपलेच ओठ. पण मला सा, हा इंटरव्ह्यू कशासाठी आहे? नाही म्हणजे एवढं काय तीर मारलंय तिनं? आके, तुझ्या लाडक्या सुनाने नवऱ्याच्या विरोधात लढाई जिंकली, गावभर सांगायला नको का सगळं? म्हणून ती रिपोर्टर आली तुमच्या घरात काय चाललं हे बघायला. लोकांना सवयच आहे दुसऱ्याच्या घरात काय चाललं बघायला. आता संध्याकाळी मस्त मग आरती होणार आहे तुझ्या लाडक्या सुनांची. आरती नाही, सगळ्यांच्या बत्त्याच गुल करणार आहे मी, बघा तुम्ही. या 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 या, कौतुक सोहळा सुरू झाला वाटतं तुमचा. कौतुक सोहळे सुरूच राहतील, पण तुम्हाला पण यायचंय तिथे. आता मगाशी सांगितलं ना आम्ही असणार आहे घरी म्हणून. तुम्ही असालच अप्पा, पण तुमचे भाऊ प्रशांत भाऊजी ते सुद्धा हवेत इंटरव्ह्यूच्या वेळी. ते कुठे आहेत? तो कुठे मला कसं माहिती असेल? त्याच्या बायकोला विचार ना, तो कुठे आहे ते. त्यांना माहित नाहीये म्हणून तर तुम्हाला विचारतीये. मनीषा ताईंसोबत प्रशांत भाऊजी सुद्धा हवेत इंटरव्ह्यू साठी. त्याचं काय काम आहे? त्याला काम आहेच, या अशा फालतू गोष्टींसाठी त्याची काही गरज नाही. गरज नाही म्हणजे? अप्पा साहेब तुम्हाला नसेल गरज, पण मला त्यांची गरज आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मला ते घरात हवेत. अहो 4 दिवस झाले ते कुठे बोंबलत फिरतायत ह्याचा कोणालाही पत्ता नाहीये, आणि हे सगळं ना तुमच्यामुळे होत आहे. तुम्ही त्यांना सूट देता म्हणून वागतात ते असं. आणि अप्पा साहेब
एकदा केलेली चूक मी परत परत करणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे संध्याकाळपर्यंत जर ते घरी आले नाहीत तर मी न्यूज चॅनल समोर वाटेल ते बोलेन. ते बाहेर कुठे फिरतात, माझ्याशी कसं वागतात हे सगळं सांगून टाकेन. ते जर घरी आले तरच मी गप्प बसेन. आणि त्यांना घरी परत बोलवायची जबाबदारी तुमची.